महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल वाजल्यानं आता खऱ्या अर्थानं रणधुमाळीला सुरुवात होणार आहे येत्या वीस नोव्हेंबरला मतदान होणार असून राजकीय पक्ष आणि उमेदवारांना पुढचा महिनाभर प्रचारासाठी मिळणार आहे या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत काट्याची टक्कर असून कोणता फॅक्टर महत्वाचा ठरणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल याचा फैसला अर्थात तेवीस नोव्हेंबरला होणार असला तरी एकूण पाच फॅक्टर या निवडणुकीत निर्णायक ठरतील असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे हे फॅक्टर कोणते आहेत हे जाणून घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी संतोष राजेमाडी गोलबिन्नासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाचा फॅक्टर महाविकास करता टर्निंग पॉइंट ठरला होता याचबरोबर पक्ष फोडाफोडी शेतमालाचा प्रश्न जरांगे फॅक्टर यासारखे मुद्देही त्या त्या भागात निर्णायक ठरले परिणामी महायुतीला अठ्ठेचाळीस पैकी केवळ सतरा जागांवर समाधान मानावे लागले तर महाविकास आघाडीने तीस जागांवर मजल मारली आता विधानसभेतही हा पॅटर्न कायम राहणार की महायुती कमबॅक करणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय लोकसभेतील पराभवानंतर भाजप शिंदेसेना व राष्ट्रवादी दातागट प्रणित राज्य सरकारने मागच्या काही महिन्यात अनेक धडाकेबाज निर्णय घेतले त्याचबरोबर जनतेवर अक्षरशः योजनांचा तसेच सवलतींचा वर्षाव करण्यात आलाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही त्यापैकी एक योजना मध्य प्रदेशमध्ये गेम चेंजर ठरलेली ही योजना महायुती सरकारने लागू केली असून लाडक्या बहिणींच्या खात्यात त्याचे हप्तेही जमा झालेत पहिले तीन हप्त्यांचे साडेचार हजार रुपये आणि नंतरचे दोन आगाऊ हप्ते म्हणजेच तीन हजार रुपये भगिनींच्या खात्यात जमा झालेत शिवाय पुन्हा सरकार आल्यास पंधराशे रुपयांची ओवाळणी दुप्पट करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले त्यामुळे अल्पावधीतच या योजनेने लोकप्रियतेचा कळस गाठला आहे राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्रातील जनता वैतागली असून महागाईमुळे महिला वर्गासह सगळेच त्रस्त आहेत त्यावर लाडक्या बहीण योजनेची प्रेमळ फुंकर घालत सरकारने मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केलाय मध्य प्रदेशातील यश बघता महाराष्ट्रातही हा फॅक्टर फळाला येण्याची शक्यता वर्तवली जाते दुसरीकडे आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधीच मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला या निर्णयामुळे आपल्या वाहनातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला या लोकप्रिय निर्णयातूनही मतपेढीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सरकारने केलाय त्याचाही काही प्रमाणात सरकारबाबत सकारात्मक परिणाम होऊ शकतो असं मानलं जाते याशिवाय लाडका भाऊ व अन्य योजनांतून शिंदे सरकारने आपली प्रतिमा देना बँक अशी करण्याचा प्रयत्न केलाय त्याला जनमानसातून किती प्रतिसाद मिळतो याचे उत्तर मिळण्यासाठी मात्र थोडी वाटच पाहावी लागेल सरकारी योजनांचा बोलबाला असला तरी अन्य फॅक्टरही चर्चेत आहेत त्यातला एक फॅक्टर म्हणजे जरांगे फॅक्टर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेत आपला प्रभाव दाखवून दिला विशेषतः मराठवाड्यात जरांगे यांची ताकद दिसून आली त्याचा सर्वाधिक फायदा शिंदे आणि शरद पवार यांना झाल्याचं दिसून आलं आता विधानसभेतही जरांगेंचा प्रभाव जाणवण्याची लक्षणं दिसत आहेत जरांगे यांचा बीड येथील नारायणगडावरील दसरा मेळावा विक्रमी ठरला तेथील गर्दीनं भल्याभल्यांचे डोळे दिपून गेले विधानसभेच्या तोंडावर जरांगेंनी आक्रमक पवित्रा घेतला असून फडणवीसांविरोधात रणशिंग कुंकलंय असं असलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे त्यांनी टाळले मराठवाड्यातील त्यांची ताकद बघता तेथील मतदारसंघावर जरांगे यांचा प्रभाव जाणवणार हे नक्की आहे हे बघता भाजपसाठी ते नुकसानदायक ठरू शकतो मात्र लोकसभेप्रमाणे हा फॅक्टर एकनाथ शिंदे यांना पोषक ठरण्याची शक्यताही दिसते तर महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह अन्य पक्षांच्या मराठा उमेदवारांना त्याचा लाभ मिळू शकतो असे म्हणायला आहे लोकसभेत कांदा सोयाबीन प्रश्नांची धग मोठ्या प्रमाणात जाणवली आता शेतीच्या प्रश्नांची तेवढी तीव्रता दिसत नाही त्यात यंदा पाऊसही चांगला झालाय शिवाय लाडकी बहीण योजनेचा लाभ ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो हे पाहता कृषी क्षेत्रातील नाराजी काही प्रमाणात कमी झाल्याचं मानलं जातं आहे कोणत्याही निवडणुकीमध्ये अँटी इन्कमन्सी हा महत्वाचा फॅक्टर मानला जातो याचा अर्थ सत्ताधारी वा प्रस्थापितांविरोधातील नाराजी लोकसभेमध्ये मोदी सरकारला याचा काही प्रमाणात फटका बसला या फॅक्टरमुळे सरकारमध्ये बदल झाल्याची कितीतरी उदाहरणं आहेत अगदी लोकप्रिय सरकार सत्तेवर असूनही केवळ आता बदल हवा या भावनेने लोकांनी परिवर्तन घडवले याचा विचार करता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फोडाफोडी करून सत्तेवर आलेल्या या सरकारला मनात आले तर लोक घरचा रस्ताही दाखवू शकतात आता यातला कोणता फॅक्टर अधिक वरचड आता यातला कोणता फॅक्टर अधिक वरचड ठरतो यावरच महाराष्ट्रात कोण सत्तेवर येणार याचा निकाल लागेल असं दिसतंय तुम्हाला काय वाटतं कोणता फॅक्टर महत्त्वाचा ठरणार हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र